धाडसी छोटा राजकुमार आणि त्याचा मित्र। ही गोष्ट फिरोजनगर राज्याची आहे। फिरोजनगरचे राजा आणि राणी आपल्या 12 वर्षीय लेक अंगद कुमारला राजमहालात सोडून घोडेसवारी करायला गेले। अचानक घोड्याचा पाय घसरला आणि ते घोड्यावरून पडले, ज्यांनी त्यांचा मृत्यू झाला। आता राज्याचा सर्व कार्यभार छोट्या राजकुमार अंगदवर आला। या सगळ्यापासून दुखी मंत्री विचार करू लागला। आता राजा आणि राणी तर राहिले नाहीत, आता सगळा कार्यभार राजकुमार अंगदवरच येऊन पडला। राजकुमार अंगदचा राज्याभिषेक फक्त बहाना आहे, या राज्याचा संपूर्ण राज्यकारभार मलाच सांभाळायचा आहे। राज्याच्या नागरिकांकडून कर वसूल करून खूप पैसे कमवेन। आणि मग त्यांनी मंत्रिमंडळाच्या सदस्यांशी चर्चा केली आणि राजकुमार अंगदची ताजपोशी केली। सगळ्या प्रजेसमोर त्यांची ताजपोशी केली गेली। सगळी प्रजा खूप आनंदी झाली। ऐका सेनापतीजी, मंत्रिमंडळाच्या सदस्यांना बोलवलं जावं। बोला मंत्रीजी, तुम्ही आम्हाला बोलवलत? हो, राजा अंगद अजून छोटे आहेत, ते कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकत नाहीत। म्हणून आजपासून जो निर्णय मी घेईन तोच महत्वपूर्ण असेल, आणि माझ्या या निर्णयाला तुम्ही लोकांनी सुद्धा मान्यता दिली पाहिजे, नाहीतर मी तुम्हा लोकांना मृत्यूदंड देऊ शकतो। मंत्रिमंडळचे सदस्य मंत्रीजीच्या होला हो लावून चालायचे आणि मंत्री राजा अंगदच्या मावशीला बोलवतात। मावशी येते। काय मंत्रीजी, तुमचा काय आदेश आहे? ऐका दाई, राजा अंगदची तुम्ही विशेष काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, त्यांना कसल्याही प्रकारची कसलीही कमतरता भासू नये आणि ते राजदरबारात कमीत कमी यावेत। मावशी राजा अंगदची पूर्ण काळजी घ्यायची आणि त्यासोबतच तिच्या 15 वर्षीय लेक विजयला पण घेऊन यायची, म्हणजे राजा अंगद त्याच्या सोबत खेळू शकेल। मावशीचा मुलगा विजय खूप हुशार होता आणि तो राजा अंगदच्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घ्यायचा। अरे, तू एवढी चांगली तलवारबाजी कशी करतोस? तू कुठून शिक्षण घेतलंयस का? नाही राजा, मी हे शिकलो नाहीये। मी फक्त महालातील सैनिकांना पाहून हे सगळं शिकलोय। तू मलाही हे शिकवशील का? हो का नाही, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवेन। मग हळूहळू विजय राजा अंगदला सगळं शिकवायचा आणि त्यांची मैत्री हळूहळू अजून घट्ट होत गेली। इथे मंत्री स्वतःला राजा समजून राजा अंगदच्या नकळत प्रजेसमोर घोषित करतो। ऐका 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 सगळे प्रजाजन, ऐका, राजा अंगदची आज्ञा आहे की तुम्ही या वर्षीचा सगळा कर लवकर जमा करावा। पण राजा अंगद अशी आज्ञा कशी देऊ शकतात? 2 वर्षांपासून आपल्या राज्यात दुष्काळ पडलाय, ज्यामुळे आमचा व्यापार ही बंद पडलाय। आम्ही कर कुठून द्यायचा? मी आपले राजा अंगद यांची आज्ञा तुम्हा सगळ्यांना ऐकवली आहे, आणि राजाची आज्ञा आहे जो कोणी हा आदेश नाही पाळणार त्याला मृत्यूदंड मिळणार। प्रजा आपापसात चर्चा करते। महाराज किती चांगले होते, ते किती दयाळू होते। त्यांच्या मृत्यूनंतर राजा अंगदने जेव्हापासून राज्यकारभार सांभाळलाय, आपल्या अडचणी अजून वाढलेल्या आहेत। हो, पण असं कसं चालणार? आपण सर्वांनी याबाबत राजा अंगदशी जाऊन बोलणी केलीच पाहिजे। इथे महालात राजा अंगद आणि विजय खेळत असतात। तेव्हा अचानक विजय खेळत खेळत राजदरबारात पोचतो आणि बघतो की तिथे मंत्रीजी एका माणसाला छडीनी मारत आहेत आणि तो मंत्रीजीचं बोलणं ऐकतो। तू राजा अंगदला भेटायला आला होतास आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगून माझं भांड फोडायला आला होतास। तुला माहिती नाही की राजा अंगद फक्त नाम मात्र राजा आहे, या राज्याचा खरा राजा तर मी बनणार आहे, मी। आणि मंत्री आदेश देतो, घेऊन जा याला आणि कारागृहात टाका। सगळं बोलणं विजय ऐकतो आणि जाऊन आपल्या आईला सांगतो। आई, पाहिलंस तू इथे काय चाललंय? राजा अंगदच्या आडाने मंत्री प्रजेवर अन्याय करतायत। हो बेटा, मला सगळं माहित आहे, पण आपण तरी काय करू शकतो? जर राजा अंगदला आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मंत्रीला माहित पडलं, तर मंत्री आपल्या दोघांना मृत्यूदंड देईल। नाही आई, मी असं प्रजेसोबत नाही होऊ देणार। मी राजा अंगदला सगळं सांगेन, मी त्यांचा खरा मित्र आहे। आणि मग विजय आणि राजा अंगद महालाच्या आतच खेळत असतात आणि विजय राजा अंगदला पाडतो, ज्यावर राजा अंगद म्हणतो, विजय माझ्या प्रिय मित्रा, तू असं का केलंस? तू मला ढकललंस का? मला किती इजा झाली? मी काही नाही केलं,
तू मोठा आहेस आणि तू मला धक्का दिलास, बघ मला किती लागलं। हा तर अन्याय आहे ना। विजय तू हे काय सांगतोयस, इथे काय अन्याय होतोय प्रजेसोबत? मग विजय राजा अंगदला प्रजासोबत होणारे अन्याय आणि होणाऱ्या त्रासाबद्दल सगळं सांगतो। मग विजय म्हणतो, राजा अंगद, आपण रात्री आपला वेश बदलून प्रजेमध्ये फिरून येऊया आणि पाहूया की प्रजेला आणखी कोणती अडचण आहे। हो विजय, तू अगदी बरोबर बोलतोयस, आज रात्रीच आपण प्रजेमध्ये फिरून येऊया। राजा अंगद आणि विजय आता प्रजेच्या मध्ये जातात। तेव्हा प्रजा बोलत असते, आता सांगा आम्ही आमच्या राजा अंगदला जाऊन भेटावं तरी कसं? त्यांचं सगळं मंत्रिमंडळ धोकेबाज आहे। इतकंच नाही, त्यांचे सैनिक ही मंत्र्यांना भेटवण्यासाठी पैसे मागतात। आम्ही एवढे पैसे कुठून आणायचे? राजा अंगद आणि विजय दोघे प्रजाशी जाऊन बोलतात। मीच राजा अंगद आहे, सांगा तुम्हा सगळ्यांना काय अडचण आहे? मी वेश बदलून इथे तुम्हा सगळ्यांची अडचण जाणून घ्यायला आलोय। आणि प्रजा राजा अंगदला आपापली समस्या सांगू लागते आणि ते ऐकून राजा अंगदला खूप आश्चर्य वाटत आणि तो संपूर्ण प्रजेला विश्वास देतो की आत्ता असं परत नाही होणार आणि तो स्वतः राज्याला सांभाळेल। दुसऱ्या दिवशी राजा अंगद राजदरबारात हजर होतात। मंत्रीजी, सगळ्या सैनिकांना समोर बोलवण्यात यावं। हो महाराज। महाराज, तुमची काय आज्ञा आहे? राजा अंगद दुसऱ्या सैनिकांना आदेश देतात। सैनिकांनो, या दुष्ट सैनिकांना एवढे चाबूक मारा की त्यांच्या शरीरावरून त्यांचं चामडं लोळलं पाहिजे। नाही 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 महाराज, आम्हाला मारू नका, आम्ही काहीच नाही केलेलं। प्रजेला मला भेटण्यापासून रोखलंस आणि तू त्यांच्याकडून पैसे घेतलेस, तू माझ्या प्रजेकडून लाच घेतलीस। नाही महाराज, हे सगळं करायला आम्हाला मंत्रीजींनी सांगितलं, नाहीतर त्यांनी आम्हाला मृत्यूदंड दिला असता। नाही नाही राजा अंगद, मी असं काहीच नाही केलं, हे सगळे खोटं बोलतायत। सैनिकांनो, या दुष्ट मंत्र्याला ताब्यात घेण्यात यावं आणि याला एवढे चाबूक मारले जावेत की याला प्रत्येकाचा त्रास लक्षात यावा। आणि राजा अंगद प्रजेत घोषणा करतो की तुम्हा सगळ्यांना माफ केलं जात जोपर्यंत चांगला पाऊस नाही पडत। विजय म्हणतो, राजा अंगद, आपण आपल्या मंत्रिमंडळात प्रामाणिक मंत्र्यांना ठेवलं पाहिजे आणि सोबतच शेजारच्या राज्यांना भेटून मैत्री वाढवली पाहिजे, म्हणजे ते आपल्या राज्यावर कधीच आक्रमण करणार नाहीत। राजा अंगद आणि विजय त्यांच्या इमानदार मंत्रींसोबत दुसऱ्या राज्यात जातात आणि दुसऱ्या राज्यातल्या राजांशी मैत्री वाढवतात आणि खूप छानपणे आपलं राज्य चालवतात आणि मग सगळी प्रजा खूप आनंदाने राहू लागते। If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment!